थमाकर बैठ जाइए अपनी ही जगह पर। अभी भी कुछ दर्शक हमारे साथ जुड़े हुए, फटाफट अपनी पोजीशन लीजिए, खेल को शुरू किया जाए। जी हाँ, हेलो और जयराम। हेलो जयराम, कहाँ है जयराम? हेलो सलाम, सभी दर्शकों को मैं विनती कर रहा हूँ कि स्टेज पे आने की कोशिश करें, कि फाइनल की मैच है। सभी मंडनगढ़ बिंगलोली जमातुल मुस्लिमीन के सभी हजरत सदर साहब और सभी हजरत की गुजारिश कर रहा हूँ कि यहाँ स्टेज पे आने की कोशिश करें। और ये फाइनल का मैच जो कि ग्रुप मंडनगढ़ बीपीएल 2024 का दूसरा साल है, यहाँ साल का ये आखिरी मैच है, फाइनल मैच है। और फाइनल मैच देखने में सभी प्रेक्षक यहाँ पे है, रात हो चुकी है। हेलो, कुठे बाजू आजूबाजूला जर खुशी असती तर प्लीज सर्व प्रेक्षकांनी विनंती करा की स्टेज वर यायचे आहेत, की आता फायनल ची मॅच आहे, सर्वांना स्टेज वर या। तुम्ही तुमच्या प्रत्येकांच्या खुर्च्या घेऊन जर स्टेज वर आलात तर अत्यंत आनंद होईल आम्हाला। तुम्ही सर्व प्रेक्षकांना आम्ही निश्चितच सर्वांना आम्ही मानाचा मुजरा देऊ शकतो की आपण सर्व प्रेक्षक आहात। प्रेक्षक नसतील तर मॅच नसेल, प्रेक्षक नसेल तर कुठलाही खेळ होत नसतो। सर्व प्रेक्षकांनी पुढे आलात, स्टेज वर आलात तरी जमेल। आणि सर्व खेळाडूंनी अतिशय शिस्त पद्धतीने खेळायचं आहे, की शेवटचा सामना आहे हा 2024 चा निश्चितच शेवटचा सामना असेल। मी सर्व जमातील मुस्लिमीन मंडनगढ बिंगलोली के हजरात से गुजारिश कर रहा हूँ, सदर साहब और सन्मान्य यहाँ पे मंडनगढ़ तालुका युवक अध्यक्ष भी आ चुके हैं, हम सभी हजरात को गुजारिश करें कि यहाँ पे बैठ के मैच देखनी चाहिए, आगे नहीं बैठने का, कोई आगे ऐसा जिसको पोजीशन। हाँ जयराम भाई, हेलो, थोड़ा यहाँ पे दिखना चाहिए बस। ओके जयराम, सर्वांना विनंती करतो थोडं बाजूला बस की मला पण कळेल। या ठिकाणी या फ्रेंड्स ग्रुप मंडनगड बीपीएल 2024 साठी ज्या ज्या देणगीदारांनी, ज्या ज्या सर्व सडल हातांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली, ट्रॉफीसाठी असेल, प्राइज साठी असेल, युट्यूब साठी असेल, लाईट साठी असेल, ग्राउंड साठी असेल, आणि फ्रेंड ग्रुपच्या सर्व खेळाडूंनी देखील ग्राउंड साठी ज्यांनी ज्यांनी मदत केली असेल त्यांना सर्वांना धन्यवाद मानू शकतो। जी जी हस्तीने ह्या 2024 बीपीएल के लिए एक मदत की, वे हेल्प की, वे सभी जो जिस हजरत ने हेल्प मदद की है उसके हम शुक्र अदा करते हैं। और 2024 का हेलो सेमी फाइनल का मैच, चला ग्रैंड फाइनल का सामना शुरू होती है, ग्रैंड फाइनल का सामना। इसके बाद हमारे दो कमेंटेटर भाई और जयराम भाई इस तेजी में करेंगे जो कि फाइनल कौन जीतेगा वक्त ही बता देगा। थैंक यू। चला फाइनल का सामना शुरू होता है, पहिलाच मात्र 25,000 वर्षा झालेले ले फर्स्ट साठी। जर तीन चेंडू वर तीन चौकार मारले तर इम्रान भाई यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं बक्षीस, तसेच आजरबाई कोंडेकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आणि नदीमबाई मिरकर यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचं बक्षीस। जर तीन चेंडू वर तीन चौकार मारले तर फर्स्ट साठी तब्बल 3,000 बक्षीस आतापर्यंत आलेला आहे। जी हाँ जी हाँ, चलो मैच को शुरू करो, मैं टाइम वॉच लगा रहा हूँ। जैसे ही पहली गेंद गिरेगी 20 मिनट के अंदर एक इनिंग खत्म होनी चाहिए, फास्ट खेलना है फास्ट। चलो फास्ट के लिए अब यहाँ पे देखिए जितने दर्शक खड़े हैं ना बाउंड्री लाइन के बाहर, उनको भी ठंड लगने शुरू हो गई है और वो भी बोल रहे हैं कि हमको फटाफट यहाँ से निकालिए, हम मैच का फाइनल का रिजल्ट देखना चाहते हैं। सही मायनों में एक अच्छा क्रिकेट हुआ है, अब देर किस बात की है, फाइनल वाला मैच को शुरू किया जाए। या उमेर भी देखिए एक टक लगा कर मैच को एंजॉय कर रहा है। हिम्मत भाई ये दोनों टीम जो दिख रही है वो पहली बार टूर्नामेंट में जो ये लीग, जी हाँ बिल्कुल बिल्कुल सही, पहली बार फाइनल में पहुंचने वाली दोनों टीम है। दोनों टीमों का सपना पूरा होगा, किसी एक टीम को फाइनल की पहली ट्रॉफी उठाने का वो लम्हा मिलेगा। नदीम भाई की तरफ से इनाम आया हुआ है, लगातार तीन चौके पर 1,000 रुपए का इनाम।
नदीमबाई मिरकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस, आजरबाई कोंडेकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आणि इमरानभाई बदू यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. फायनलचा पहिला चेंडू ग्रँड फिनाले, जोरदार पहिला चेंडू पडताना सर्व खेळाडूंनी सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ग्रँड फिनालेचा सामना जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करते सामन्यासाठी. सामन्याला सुरुवात होते, खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवायचा आहे. मोठा सामना ग्रँड फिनाले. फलंदाजी मार्गावर दिसतोय फहद, नॉन स्ट्राइकला राहुल पारेख, गोलंदाजी मार्गावर रोहित उर्फ जाधू. पहिला चेंडू फुलटा चेंडू, दिशा दिली, बिरकावला चेंडू, यावेळेला मात्र भेटणार 4-4-4. येतो सुरुवात शिमाजबाई फायनल की सुरुवात, पहिले गेंद पर चौकी के साथ हुई है, काफी बेहतरीन शुरुआत. फैसल कोंडेकर की तरफ से इनाम आया हुआ है. फहद बदू लगातार 3 गेंदों में 3 चौके मारते हैं तो 1000 रुपए का इनाम, 500 रुपए का इनाम. पहिल्या चेंडू मात्र समाचार घेतो, यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटा चेंडू, तिच्या चेंडूला मात्र विरकवण्याचा प्रयत्न होता. निश्चित सुरुवात 3 चेंडू आणि 3 चौकार मारण्याचा प्रयत्न, निश्चित सुरुवात तब्बल 4000 रुपयाचं बक्षीस फहदसाठी असणार आहे. 3 चेंडू आणि 3 चौकार जर ठोकले तर 4000 रुपये. पाहूया फायनलचा कॅन फिरण्याचा सामना. दोन्ही अंडर प्रेशर टीमा एका बाजूला दिसतोय आपल्याला अय्याज इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला लिझा इलेव्हन. ओहो फिरकावला चेंडू, ब्लॉकॉन चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार चौकार. इस फाइनल वाले मैच में हिम्मत भाई 2 गेंद पे 2 चौकार, पहली गेंद पे चौकार खाने के बाद गेंदबाज ने वापसी की, उसके बाद फिर से चौका. किस प्रकार से बल्लेबाजी फहद की तरफ से देखने मिल रही है. देखिए जयराम भाई ये बैट्समैन कलाकार भी है, असरदार भी है, जानदार भी है और शानदार भी है. क्या बल्लेबाजी की है देखिए, फिर एक बार रुकने का नाम नहीं ले रहा है दी रन मशीन फहद बोधू. क्या कहोगे इनके बारे में, काफी बेहतरीन बल्लेबाजी फहद की द्वारा इस फाइनल वाले मुकाबले में. स्कोर जा पोचे 10 रन, दुहेरी अंकामध्ये संघाची पोचली धावसंख्या. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुढे जाऊन विरकवण्याचा प्रयत्न. निश्चित स्वरूपात आपण बघू शकतो एक तेरी तो एक मेरी. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत होता, संघाची धावसंख्या झाली 10 धावा झाले. जे रोहित उर्फ जादू गोलंदाजी मार्गावर दिसतोय, आपल्या जादूची करिश्मा फहदला मात्र आउट करण्याची यशस्वी भेट काय. आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा स्वागत होतं चौकाराने, यावेळेला भेटणार 4-4-4. पहिल्या षटकाचा खेळ संपतो, पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या होते 3-14. बिल्कुल देखिए पहली ओवर में बहुत ही अच्छी शुरुआत हम कह सकते हैं. जयराम भाई एक ही ओवर में स्कोर हुआ है 14 रन, बिना कोई विकेट गवाए दोनों बल्लेबाजों ने अच्छी तालमेल दिखाया. कोऑर्डिनेशन देखिए, राहुल और फहद ये जो जोड़ी है ना, ये अय्याज 11 की टीम की A1 जोड़ी है. एक ओवर का खेल खत्म, टीम का स्कोर 14 रन, लगातार 3 चौके पर 500 रुपए का इनाम. SM डेवलपर्स के मालक सालिम भाई सैयद इनकी तरफ से 500 रुपए का इनाम. जी हाँ, मैंने सालिम भाई के तालुक से कहा भी था इससे पहले, अभी भी कहता हूं कि सालिम भाई फूल हो तो गुलाब जैसा, महल हो तो ताज जैसा, कल हो तो आज जैसा और कदरदान हो तो हमारे सालिम जैसा, सालिम भाई जैसा. यहां इस बार इस गेंद पर कोई रन नहीं. सालिम भाई ने इस टूर्नामेंट के लिए हमें बहुत ताउन किया है. श्री जाकमाता क्रिकेट संघ चिजगर इस टीम को जिस तरीके से उन्होंने ताउन किया है उनका हम शुक्रिया. फैसल कोंडेकर की तरफ से लगातार 3 गेंदों पर 100 रुपए का इनाम. इस बार ये गेंद पर 9+1 मिलेंगे कुल 2 रन. कुल टीम का स्कोर कितना हुआ है? हेलो HF बिल्डर्स एंड डेवलपर्स यांच्याकडून 3 चेंडूवर जर 3 विकेट घेतले तर तब्बल 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. हाती महाते HF बिल्डर्स एंड डेवलपर्स. हेलो, इनामात की बरसात है चूंकि विंटर का मौसम जारी है, लेकिन हाथ जिस तरीके से जितने देखने वाले यूट्यूब के जरिए हमें जो देखने वाले दर्शक है और लाइव टेलीकास्ट जो यूट्यूब के जरिए जो चल रहा है, गल्फ में देखने वाले गांव के तमाम लोगों ने इनाम लगाया. स्कोर हो गया 18. ये गेंद पर कहां ना कहां गेंदबाज से नहीं बल्कि विकेट कीपर से गलती हुई. गेंदे हो चुके इस ओवर की 4, 2 गेंदों का आना बाकी. दूसरी ओवर मैदान के अंदर जारी है. जयराम हमारे साथ जुड़े हुए हैं मेन अंपायरिंग पर सुफियान, दूसरे अंपायर आमिर, तीसरे अंपायर अय्यान. हेलो, अच्छा स्ट्रोक
बैकफुट पर जाकर पंच किया, इस गेंद पर एक रन है, एक रन के साथ एक रन के साथ टीम का स्कोर हुआ है 20 रन। कितने गेंदे? 5 गेंदे। अब लास्ट बॉल इस ओवर की, जयराम भाई शुएब की ओवर में अब तक कोई विकेट तो नहीं आया, लेकिन उनकी ओवर में देखा जाए तो अब तक 6 रन उन्होंने खर्च किए हैं 5 गेंदों में। जयराम भाई अभी भी एक गेंद आना बाकी है, इस गेंद पर पता चलेगा कि क्या राहुल बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे। 20 सालों का तजुर्बा है। इस बार देखिए स्टेप आउट जरूर हुए थे लेकिन अच्छी फील्डिंग। ओवर की समाप्ति, मेगा फाइनल वाले मुकाबले के अंदर 2 ओवरों का खेल खत्म, पहले सत्र का खेल जारी है। स्कोर हो गया है 20 रन। क्या कहोगे जयराम भाई? निश्चित स्वरूपात अपन म्हटलं गेलं होतं की पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या होती 14 धावा, दुसऱ्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या 20। आपण पहिल्या सामन्यापासून बघतोय स्ट्रायकिंगला जो फलंदाज फहद, तो पहिली षटक खेळल्याच्या नंतर त्याला दुसऱ्या षटकामध्ये कोणत्याही प्रकार स्ट्राईक काढून त्याला रोटेट करून देत नाहीये, त्या प्रकारे त्याची धावसंख्या स्थिरावते। निश्चित स्वरूपात फहदला कोणत्याच प्रकारचा फलंदाज स्ट्राईक रोटेट करून देत नाही, त्याच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या वारंवार स्थिरावते। यावेळी मात्र संघाची धावसंख्या झाली 10 बॉल कर धावते 20 धावा, इथे मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपते, दुसऱ्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या झाली 20। आता मात्र गोलंदाजसाठी सज्ज होतो वैयक्तिक पहिले संघाकडून तिसरे षटक, नितेश उर्फ बाबू। बाबू नितेशचा पहिला चेंडू फलटा, चेंडू दिशा दिली, अहो यावेळी मात्र खराब शॉर्ट सिलेक्शन हा म्हटलं गेलं होतं की कारण की परम सारखा फिल्डर बॉर्डर रिझर्व आहे, तिथं आपण चेंडू नाही मारू शकत। ओहो अप्रतिम एपेक रोहित जाधव, अतिशय सुरक्षित रक्षण बनवलं की खराब चेंडू वारंवार गोलंदाजी करतो, अतिरिक्त चेंडू लागल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त धाव भेटते। यावेळी मात्र या 2 धावा भेटणार, या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या परपडते, इथून मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, धावपलकर धावत आहेत, इथून 23 धावा झालेत। तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू, तिसके सुरेश विकेट कीपिंग रोहितच्या माध्यमातून पुन्हा एकदा 1 धाव भेटते, धावसंख्या झाली 24 धावा। फायनलचा ग्रँड फिनाले सामना, निश्चित स्वरूपात युट्यूबच्या माध्यमातून फॉरेन कंट्रीमध्ये अनेक मान्यवर अनेक क्रिकेटचे चाहते या सामन्याचा आस्वाद घेत आहेत, त्याच्यामध्ये आपण बघितले गेले ते फहदचे वडील इम्रान भाई सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत आहेत की प्रत्येक सामन्याला शुभेच्छा देत आहेत। त्यांनी खास फहदसाठी बक्षिसाचा वर्षाव सुद्धा केलेला आहे, आणि निश्चित स्वरूपात शोएबसाठी सुद्धा इम्रान भाई यांच्याकडून बक्षीस असणार आहे। तर शोएबने जरी 3 चेंडू व 3 विकेट घेतले तरी सुद्धा शोएबसाठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस इम्रान भाई यांच्याकडून असणार आहे। 5 धावसंख्या झाली, धावपलकर धावत आहे तब्बल 26 या षटकातील, अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे, धावपलकर धावत आहे 26 धावा, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना नितेश मात्र गोलंदाजी मारवा फिल्टा चेंडू फिरकावतो चेंडू, आणि इथे मात्र नितेशचा धुवाधार फलंदाजीच्या जोरावर फहद ऑन फायर, चेंडू सीमापार चौकार, इथे भेटील 4। या 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचते 30 धावा, अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे, जर गोलंदाजाने एकटा चेंडू फेकला नाही तर। सुरेख गोलंदाजी करतोय बाबू पर वारंवार फुलटॉचा पुरेपूर फायदा, आणि पुन्हा एकदा चेंडू सी मा पार चौकार। निश्चित स्वरूपात फहद या चेंडूवर चौकार मारला तर सालीमबाई सय्यद यांच्याकडून 500 रुपये, इम्रानबाई बैदू यांच्याकडून 1000 रुपये, आजरबाई कोंडेकर यांच्याकडून 1000 रुपये, आणि नदीमबाई देवले नदीमबाई मिरकर यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे तब्बल ह्या चेंडूवर तुम्हाला 4000 रुपयाचा बक्षीस असणार आहे। क्या बात है, क्या बात है, क्या कहने इस बल्लेबाज के, जिनके लिए 4000 रुपए का इनाम, चौकों का बादशाह, चौकों का किंग, ऐसी सूरत में देखिए जूझता हुआ। लेकिन इस बार वाइड थ्रो खराब थ्रो, इस गेंद पर मिलेंगे कुल 36। काय म्हणाल जयराम भाई, 36 स्कोर हो गया है, क्या मैच चल रही है। देखिए अब यहां से मुझे ऐसा लगता है कि ये चौथा स्पेल लेकर आए बॉलर शुएब। इमाद भाई ये वही गेंदबाज है जिन्हें पिछले मैच में फहद के सामने 6 गेंद में 10 रन नहीं दिए थे। बिल्कुल, और अब ऐसा बैटल है कि दोनों भाई बिल्कुल एक दूसरे के खिलाफ, परम देखिए बिल्कुल
हेलो, दीवार के सामने अगर आप फील्डिंग करोगे तो गेंद पकड़ी ही जाएगी। इस बार अच्छी कोशिश, हो हो हो, फील्डिंग के लिए एक बार जोरदार तालियां बननी चाहिए। वाह ऋतुराज, क्या फील्डिंग किए ऋतुराज ने। फिर एक बार टैप मारा हुआ स्ट्रोक, देखना होगा क्या करेंगे। इनकी गेंद चुके लेग स्टिक के बाहर, अंपायर का इशारा व्हाइट, टीम का स्कोर 37-37 रन। चौथी ओवर मैदान के अंदर जारी है। चौथी ओवर की दूसरी गेंद पर करारा फटका, लेकिन देखिए दो रन से नहीं रोक पाओगे। इस दो रन के साथ टीम का स्कोर 39 रन। तीन गेंदे हो गए हैं, अभी भी तीन गेंदों का आना बाकी। इस बार बैट्समैन ने आगे जाकर खेलने की कोशिश की। टीम का स्कोर 39, चार गेंदे स्कोर 39। इस बार 9+1 मिलेंगे कुल दो रन, 41-41 रन। जैसा फौज ने कहा था वैसा स्कोर हो गया है। इस ओवर की दो गेंदे, इस बार बैट के ऊपरी हिस्से पर यानी बैट के स्टिकर पर लगी गेंद, गेंद चली जिस तरीके से 42-42 रन। इस बार ये वाइड, अतिशय सुरेख गोलंदाजीचा नमुना शोएबच्या माध्यमातून या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये शोएब यांनी फहदला तब्बल 12 चेंडू मध्ये एकही चौकार मारू दिला नाही। अशा प्रकारची गोलंदाजी शोएबच्या माध्यमातून पाहायला भेटते। सुरेख गोलंदाजी, धाव संख्या झाली 42, जिंकण्यासाठी आव्हान आहे 24 चेंडू आणि 43 धावा। उसेत 43 हॅलो, मानना पड़ेगा जयराम के लिए कि जयराम सर ने जिस तरीके से कैलकुलेशन लगाया बिल्कुल सही है कि पूरे टूर्नामेंट के अंदर 12 मरतबा दोनों एक दूसरे के सामने टकराए, लेकिन बड़ा चौका उनकी ओवर में नहीं आया। 43 रन हुए, 44 रनों का पीछा करना है। चलो मैच को फौरन शुरू करो। अयाज 11 फत, चलो भाई फटाफट लो, चला जिंकण्यासाठी आव्हान असते 24 चेंडू आणि 44 धावा। हे आव्हान पार पाडण्यासाठी निश्चित स्वरूपात सलामीची जोडी मैदानामध्ये जाते। आपण एका बाजूला बघतो फराम, तर दुसऱ्या बाजूला शोएबची हा जो ही नवीन जोडी मैदानामध्ये, पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय। समोर गोलंदाजी मार्गावर दिसतो रिहान, 24 चेंडू आणि 44 धावा, ग्रँड फिनाले। जो जिंकेल तो खऱ्या अर्थाने मारकरी ठरणार आहे, चॅम्पियन ठरणार आहे। या चमचमाती ट्रॉफीवर आपला नाव कोणणारा संघ ठरणार आहे, पाहूया कोणता। अय्याज 11 की लीजा 11, रिहान तू परम। पहिला चेंडू ब्लॉक होण्याचा चेंडू, त्या चेंडूला मात्र सन्मान देतोय। इथे मात्र कोणत्या प्रकारची धाव भेटणार नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते निश्चित सुरुवात। पहिला चेंडू मात्र सुरेख टाकतोय तो म्हणजे रिहान। परम साठी दुसरा चेंडू, ओहो काय शॉट, हेलिकॉप्टर। हा परमचा हेलिकॉप्टर लँड होतोय बोरीच्या माळावर आणि चेंडू जातो सीमापार चौकार खनखनीत। या चार धावांनी स्वतःच्या आणि संघाचे खाते उघडतोय। ये इतना आसान नहीं था, यॉर्कर की गेंद को उन्होंने बिल्कुल, ये बॉक्स क्रिकेट का कृष्णा बन गया है। एक बार जोरदार टालिया इस स्ट्रोक को अगर आपको अच्छा लगा होगा तो। क्या स्ट्रोक मारा, मुझे ऐसा लगता है कि बीपीएल की ऑक्शन में इसका इसकी चर्चा इसकी बोली ऐसी नहीं लगी थी, सबसे महंगा खिलाड़ी यह साबित हुआ था। ओहो दो गेंदों में दो बड़े प्रहार, शेर की झलक सबसे अलग, क्या कहोगे जयराम भाई। निश्चित स्वरूपात सुरेख फलंदाजी करतोय परमच्या माध्यमातून, निश्चित स्वरूपात दोन चेंडूवर दोन चौकार मारतोय। रियानवर मात्र काहीसा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतोय। धाव संख्या झाली धावपलकर 8 धावा होते, तीन चटकाच्या सामन्यात अजून उर्वरित तीन चेंडूचा खेळ बाकी असला गोलंदाज खराब चेंडू। हा दोन चेंडू दोन चौकार खाल्ल्यानंतर प्रेशर आपण बघू शकतो गोलंदाज रियानेच्या वर। संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते, धाव संख्या झाली 10 धावा होत आहे, तिथून मात्र तीन चेंडूचा खेळ होतोय आणि
आयएस जिदेवनच्या संघाची सुद्धा धावसंख्या 3 चेंडूच्या नंतर धावती 10 आणि पुन्हा एकदा परम ऑन फायर 3 बॅक टू बॅक चौकार या काय फलंदाज या स्पर्धेच्या पहिल्या रात्री तोच बॉलर आहे ज्यांनी सलग 3 चेंडूवरती सलग 3 चौकार मारले आणि पहा फायनल मध्ये काय घडतोय हा तो फलंदाज आहे ज्यांनी 3 चेंडूवरती सलग 3 चौकार मारले एकदा जोरदार चॅलेंज गजरून जाऊ द्या परत आहे आणखीन एक चौथा अगदी बॅटीच्या खाली चेंडू झालेत 5 वही तो मैं बताने की कोशिश कर रहा हूं सुफियान भाई टूर्नामेंट के अंदर सबसे महंगा खिलाड़ी अगर कोई है तो वो परम है और 500 रुपए लागू हो गए हमारे टीम के ओनर अखलाक भाई और उनके साथ में मुख्तियार भाई इन दोनों की तरफ से क्या कहेंगे जयराम भाई पहली ओवर में खर्चीला ओवर साबित हो रहा है लेकिन इस बार वापसी की कमबैक किया है अंपायर से अपील की है ये विकेट देना अंपायर के लिए भी ये बहुत बड़ा विकेट है क्या होगा डिसीजन नॉट आउट टीम का स्कोर 18 क्या बल्लेबाजी की है जयराम भाई काय म्हणाल परमच्या या बैटिंग वरती स्पर्धे फाइनल च्या मैच मध्ये चेंडू वरती सलग 4 चौके काय सांगा पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या होती 18 धावा होत्या निश्चित स्वरूपात सुरेख फलंदाजीचा नमुना रियान वरते बरसतोय निश्चित स्वरूपात स्ट्रायकर गोलंदाज रियान होता त्याच स्ट्रायकर गोलंदाजला टार्गेट करतोय तो म्हणजे फरम आता मात्र संघ कर्णधार दोन्ही कर्णधार तू कर्णधार संघ नायक तू संघ नायक ओहो शुएबसाठी पहिला चेंडू याला मात्र सुरेख चेंडू टाकला होता सुरेख क्षेत्ररक्षण होतंय निश्चित स्वरूपात फहदने मात्र शुएबच्या 12 चेंडूवर एकही चौकार नाही मारलेला आहे पण आता शुएब तू फहद आणि स्वॅप करेंगे फहद का स्वागत शुएब चा फायर आणि शुएब मात्र बरसतोय फहद वर धावसंख्या झाली इथे मात्र 22 धावा होता इथे मात्र जेल करण्याचा प्रयत्न होता निश्चित स्वरूपामध्ये जेल पाटते जेला सोडतोय जाकीर चुकीला माफी नसणार फायनलचा सामना ग्रँड फिनाले 3 चेंडूचा खेळ होते धावसंख्या होते 22 पुन्हा एकदा टेटवतोय पुन्हा एकदा चेंडू सीमा पार कणकणी तंदणी कणकणी तंदणी शोभच्या बॅटीतून चौकार पूरी तरीके से मैच के अंदर आग लगाने वाला चौका लगाया है एक बार जोरदार तालियां शुएब के लिए बजनी चाहिए ये इस खेल का ये इस टीम का ये लीजिए और एक दिपिन चीटर क्या बात है आवाज भी देकर मार रहे क्या हागे हागे क्या कहोगे जयराम 3 गेंदों में 3 चौके हीच कुंदस पाहिजे आपल्याला या ज्या प्रकारे आपण बघायला जातो सोमी एक सामना आवडला असेल तर एकदा जोरदार चॅलेंज जगत होऊन जाऊ द्या वाह 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 बॅटिंग काय चालली आहे पहा फैसल भाई यांच्याकडून शेप साठी 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे शेप साठी 500 रुपयाचा बक्षीस क्या माहोल बनाया है फाइनल वाला मैच सुफियान भाई इससे बढ़कर खुशी के लम्हात नहीं हो सकते और इससे बड़ा मैच हो भी नहीं सकता क्या बैटिंग कर रहे हैं हाई वोल्टेज मैच हिम्मत भाई या सामन्याच्या फाइनलच्या सामन्यापेक्षा हा सामना ज्यांच्या मध्ये शोएब विरुद्ध फहद आणि फहदचं स्वागत केलं शोएबनी धावसंख्या झाली 33 12 चेंडू आणि 11 धावांची गरज ज्या प्रकारे शोएबनी हल्ला चढवला फहदवर फहदची बोलती बंद शोएब ऑन फायर शोएब साठी फैसल आणि हाती माते यांच्याकडे 500 रुपयाचा बक्षीस फक्त 500 बक्षीस आलेला आहे नी कोनर आणि हाती माते पुढच्या वर्षी निश्चित स्वरूपात बीपीएल पर्व 3 मध्ये शोएब त्यांच्या संघाचा कर्णधार असेल आणि आता डिक्लेअर केलं त्यांनी काय मागणी आली बघा हिम्मत भाई ओहो देखो देखकर तरबूजे ने भी रंग बदल दिया देखिए काउंटर अटैक फाइनल वाले मैच के अंदर ओहो यादव तो पहला झटका लगता है पण सामना मात्र आतापर्यंत एक तर्फा झालेला दिसतोय आपण आपण फहदची रिएक्शन बघू शकतो एका बाजूला फहदची रिएक्शन तर दुसऱ्या बाजूला शोएबची रिएक्शन आणि फायनल संपेल तर शोएबची
दुसरा रूप सुद्धा आपण बघूच, जो रूप प्रेक्षकांनी बघितलं नसेल तो सुद्धा रूप आपल्या शिवचा पाहायला भेटणार आहे. धावसंख्या झाली धावपलकावर 38. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज तब्बल. रोहित जाधव ओहो काय फटका होता याळ, मात्र एक धाव भेटते, धावसंख्या 1 ने पुढे जाते. इथे मात्र दुसरा षटका तो रोहित चर्पा मध्ये, धावसंख्या झाले 38 6. 6 रनची गरज ना. फहदला बघू शकतो बाउंड्री लाईन मध्ये, कॅमेरा कॅचअप करायचा चेहरा. ओहो याळ मात्र आपण बघू शकतो शेव निश्चित स्वरूपात आपण वैयक्तिक दुसरी आणि संघाकडून तिसरे षटक फहदला बघू लागणार आहो का. मॅच अजून जिवंत आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. इमाद भाई जेव्हा 2 विकेट बाद झाले त्याच्यानंतर फहदच्या चेहऱ्यावर जी स्माईल आली आणि त्याच्या आधीची पूर्णपणे स्माईल गेली होती, पण आता ती स्माईल टिकते का ते पाहणं गरजेचं आहे. कारण की स्ट्राइक रेंजला शुएब आहे. शुएब आपल्या वैयक्तिक शुएब वैयक्तिक किती धावा खेळतो, 6 गेंद पे 6 चाहिए लेकिन शुएब के कितने हुए, 14 रनाची अतिशय पारी खेळतोय शुएब जांजू. 6 चेंडू आणि 14 धावा, ते पण 14 धावा. इमाद भाई असे नाही, हा घे हा घे. सहा चेंडू 14 धावा शुएबच्या बॅटेतून, ते अशा प्रकारचे 14 धावा होते प्रत्येक चेंडूवर. हा घे हा घे हा घे. आता पाहूया शेप कुणाला काय देतो. 6 चेंडू आणि 6 धावा, पण फळ मात्र गोलंदाजी बरोबर दिसत नाहीये. आणि रियान जर तुम्ही हा सामना जिंकवला तर फैसल याच्याकडून 500 रुपये. 6 चेंडू 6 धावा. ओ सुरेख चेंडू टाकला होता पंतजी. पांच चेंडू और 6 रन की जरूरत तक रंगतदार. ओहो पुन्हा एकदा याळ मात्र, आता मात्र आठवीचा सामना. इमाद भाई हा जो संघ आहे तो आज 5 चेंडूवर 3 6 चेंडूवर 3 धावा सुद्धा न दिलेला संघ आहे. आणि त्या संघाचा लक त्यांच्या बाजूने आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावा. ओहो शुएब 2 षटकाच्या समाप्तीनंतर जी खुशी शुएबच्या चेहऱ्यावर होती ती खुशी आता मात्र फहदच्या चेहऱ्यावर. आता फहद बोलतो हा गे हा गे हा गे. आता पाहूया शुएब फहदला देतो की शुएब फहदला, पाहूया कोण कुणाला काय देतो. आता फहदसाठी हा 14 चेंडू 3 चेंडू 6 धावा. ओहो काय शॉट दिसत, एक ना शॉट सुरत फटका. ओहो शेप त्या बॅटी ते निघतोय गोलीगत चौकार. आहा शेप की झलक सबसे अलग. हा सबसे सबसे अलग रॉकेट स्ट्रोक का रॉकेट. दोन चेंडू 2 धावा. बिल्कुल हमारे बारे में क्या कहना है कि दर्शक सुपर ओवर देखना चाहते हैं. क्या होगा 2 गेंदे. जयराम भाई टीम के ओनर की दिल की धड़कन तेज हो गई. इमाद भाई सामना खुद ही जिंको.
त्यांचं सेलिब्रेशन शेफ भाई सामन्यामध्ये आपण ज्या फळच्या गोलंदाजीवर जे प्रहार केलात प्रहार आणि प्रहरची पूर्ण गोलंदाजी लाईन लेत आपण बिघडून ठेवलात आणि तुम्ही फायनल जिंकलात. माझा आणि त्याचा गर्दीत तसं नसते, गर्दीत त्याला मारतो. अजून बोलला अजून मारी आय मॅच का झाली जरा माय. ज्या प्रकारे तुम्ही प्रत्येक शेंडू बोलत होता हा घे हा घे हा घे, म्हणजे त्याचा म्हणण्याचा उद्देश काय होता? त्याच्या म्हणण्याचा मला तिथून दर्शन देत होता ह्या घे हा घे म्हणून मी बोला ह्या घे ह्या घे चौका. म्हणजे तुम्ही एक प्रकारचा त्याला बोलून चौका मारलात. बोलून मारणार आता जे तुम्ही फायनल मारलात आता ही किती वर्ष तुम्ही फेडला ऐकवणार आहात? हे आता उद्या झाला का उद्या ऐकवणार, परवा झाला का परवा, दर दिवस त्याला ऐकू. तोपर्यंत परत तिसरे येत नाही तोपर्यंत ही फायनल फळच्या लक्षात राहील. झाला होता ना या घे या घे. शेफ तुम्ही आता फायनल ठरलात आणि पुढच्या वर्षी पर्वत त्री साठी हाती माते हे संघ घेणार का? तुम्ही त्यांच्या संघाचे ऐकवान म्हणून ते तुम्हाला घोषित, तुम्हाला काय इच्छा आहे? हॅलो, आमचे पहिले ओनर होते तेच राहणार. हातीम भाई आपण नंतर बघू. हेलो 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 सभी हजरत को लुकमान भाई सालिम भाई सभी हजरत को हम गुजारिश करते कि यहाँ पे रुकिए. ट्रॉफी डिस्ट्रीब्यूशन का कार्यक्रम अभी शुरू होने वाला है.